पत्रकार के परिवार को 50 लाख रुपए मंजूर करे पत्रकारों की राज्य सरकार से मांग। पत्रकार सुनील शेट्टी की कोरोना से मृत्यु हुई है। वाड़ी दौलामेटी स्थित जगह जगह श्रद्धांजलि अर्पित की गई। पत्रकार सुनील शेट्टी की कोरोना से हुई मौत पर वाड़ी दौलामेटी शहर में नरमाई छाई हुई है। वाड़ी में हर जगह पत्रकार सुनील शेट्टी इन्हें श्रद्धांजलि अर्पित कर अभिवादन किया गया। सुनील शेट्टी बहुत ही शांत स्वभाव के और सब जरूरतमंदों के प्रति मदद की भावना रखने वाले में से थे। कोरोना काळात वेळोवेळी जाऊन बातमीपत्र प्रकाशित करण्यासाठी ते धावपळ करत होते। त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता। अशा मनमिळाऊ व्यक्ती या कोरोना काळात सुदैवाने आमच्यातून ते निघून गेले। त्याबद्दल आमच्या नागपूर तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। त्यांनी नुकतंच 4 महिने अगोदर वाडी प्रेस क्लब स्थापन करून त्याचे ते संस्थापक होते आणि त्यांनी इतर पत्रकारांना सोबत घेऊन आपली वाटचाल समोर केली। आणि अशा या अतिशय कोरोना युद्ध असलेल्या माणसाचे दुःखद निधन झाले त्याबद्दल मी नागपूर तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। वाडी ग्रामीण क्षेत्र में उनकी अच्छी छवि बन गई थी। उनकी मौत से लोग आश्चर्यचकित हुए और दुख बयां किया। 8वां मेल में पत्रकार सुनील शेट्टी इन्हें मराठी पत्रकार संघ नागपुर तहसील पत्रकार संघ वाड़ी प्रेस क्लब द्वारा श्रद्धांजलि देकर अभिवादन किया गया। उपस्थित पत्रकार मान्यवरों ने राज्य सरकार से कोविड-19 महामारी में महाराष्ट्र में हुए पत्रकारों की हुई मौत से दुख व्यक्त किया और कोरोना से मौत हुई पत्रकारों को कोविड योद्धा सम्मानित कर 50 लाख रुपयों की मदद देने की मांग ग्रामीण पत्रकारों ने की है। सगळ्या यांच्या यांनी कोरोनाच्या बातम्या कव्हर केल्या आणि अशातच या कोरोनाचंच याचं दुःखद निधन झालं। त्या प्रत्यर्थ आम्ही नागपूर तालुका पत्रकार संघातर्फे माननीय मुख्यमंत्री यांना एक निवेदन देणार आहोत आणि त्यामध्ये 50 लाख रुपये निधी या कोरोना पत्रकारांना म्हणजे मृत पावलेल्या या पत्रकारांना मिळण्यात यावा। तसंच ज्या पत्रकारांना म्हणजे प्रत्येक पत्रकारांना विमा सुद्धा देण्यात यावा आणि या सोबतच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान 10 बेड तरी पत्रकारांसाठी आरक्षित ठेवावे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना नागपूर तालुका पत्रकार संघातर्फे एक निवेदन देणार आहोत। आमचे पत्रकार बंधू कोरोनामुळे मरतात आणि त्यांना बेड मिळत नाही हे आमच्यासाठी खूपच दुःखद बाब आहे आणि ह्या बाबीची शासन स्तरावर दखल घेतली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे। कारण एक पत्रकार हा एक कोरोना योद्धा असून ते सर्वांसाठी लढतात। सगळ्या समस्या समाजाच्या समस्या पुढे आणतात आणि त्यांना भेट न मिळणे ही आमच्या पत्रकारांसाठी अत्यंत दुःखाची बाब आहे। यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि भेट उपलब्ध करून ठेवावे अशी माझी एक अपेक्षा आहे। श्रद्धांजली कार्यक्रम के उपलक्ष्य में पत्रकार नागपूर तालुका पत्रकार संघ के अध्यक्ष अरुण कराळे उपाध्यक्ष गजेंद्र डोंगरे सचिव समाधान सौरभ पगार कार्याध्यक्ष दिलीप ठाकरे कोषाध्यक्ष सौरभ पाटिल जिला प्रतिनिधि संजय खांडेकर प्रसिद्धि प्रमुख जितेंद्र उके नटवर अबोटी सदस्य सर्वश्री सुरेश फलके राहुल शेन अजय तायवाड़े शुभम ठाकरे गजानन तुमडाम शुभम राउत जय कांद्रीकर प्रमुखता से उपस्थित थे। NBC न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।